वेळ होती 3 सांजेची. सूर्य झुकलेला, इतक्यात तो दिसला. 60 वर्षांचा वृद्ध, हातात काठी आणि दुसऱ्या हातात सायकल घेऊन घराकडे निघालेला तो हाच. हाच तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, हा तो म्हणजे तुमच्या आमच्या हृदयात घर करून बसलेल्या अरुणा शानबागच्या कथेचा विलन, सोहनलाल वाल्मिकी. अतिशय कृश झालेला, 60-65 वर्ष वयाचा, थकलेला, घामाने भिजलेला, प्रचंड घाबरलेला, मायासमोर मला बघून भेदरलेला, मायासमोर अख्खा तांब्या पाण्याचा रिका एका फटक्यात रिकामा करणारा असा तो सोहनलाल मला दिसला. म्हणजे त्यामुळेच मी म्हटलं की त्याच्याकडे बघून तो एवढा नराधम आहे, एवढा गंभीर गुन्हा त्याने केला आहे असं वाटत नाही, पण त्याचे डोळे सांगतात की तो त्याहीपेक्षा पलीकडचा आहे. अरुणा शानभागला जिवंतपणी नरकयातना भुगायला लावणारा हाच तो सोहनलाल वाल्मिकी. आता हताश दिसणाऱ्या या सोहनलालने 43 वर्षांपूर्वी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अब क्या है, कहानी खतम हुई, अब क्या पूछेंगे आप, असं आमच्या प्रतिनिधीला विचारणारा सोहनलाल किती हताश झालाय याची प्रचिती म्हणूनच लगेच येते. सोहनलाल एका NTPC नावाचा जो काही सरकारी उपक्रम आहे, पण त्याच्यामध्ये तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे मजुरी करतो, म्हणजे तो डेली वेजेसवर काम करणारे जे कामगार असतात तसं तो काम करतो, आणि त्याला महिन्याला 4-4.5 हजार रुपये पगार आहे. त्याला 2 मुलं आहेत, एकाचं नाव रवींदर आहे, एकाचं नाव कृष्ण आहे. 2 मुलांच्या 2 बायका आहेत, नातवंड आहेत, त्याची बायको आहे, ते बायकोचं नाव आहे विमला. 4 दशकांपेक्षा जास्त काळ लोकांच्या नजरात चुकवणारा सोहनलाल आता उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातल्या पारपा हापूड या छोट्याशा गावात वसलाय. चलती फिरती लाश हे सोहनलालचं योग्य वर्णन. अरुणा शानबागवर अत्याचार केल्यानंतर त्याला गावाने, समाजाने, नातेवाईकांसह अगदी पत्नीनेही झिडकारलं. आजच्या घडीला सोहनलालने 60 ओलांडली, पण विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी आजही सोहनलाल 30 किलोमीटर जातो, मेहनत करतो आणि पुन्हा 30 किलोमीटर सायकल दामटत घरी येतो. 4000 रुपयांसाठी सोहनलाल आजही हातपाय झिजवतोय. पशुलाही लाजवेल असं कुकर्म अरुणा शानबाग बरोबर केल्यानंतर आता सोहनलालला उपरती झालीय. त्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला आता पश्चाताप होतो, मला अरुणा गेल्याचं दुःख आहे, पण तो एवढा हुशार आहे की तो मी त्या रात्री काय, त्यामुळे ज्या दिवशी प्रत्यक्षात 27 नोव्हेंबर 1973 ज्या दिवशी त्याने अरुणाला जे काही अमानवीय कृत्य त्याच्यासोबत केलं, जे काही अत्याचार त्याच्यावर केले, त्याबद्दल त्याला विचारलं तर तो त्याला मला काहीच आठवत नाही असं तो सांगतो. खूप भुका कंगाल आहे, त्याला स्वतःचं कुटुंबाचं पोट भरता येत नाही, त्याला लोकांवर म्हणजे सासरच्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं, त्यांच्या आश्रयाला त्याला राहावं लागतं. 43 वर्षांनंतर अरुणाच्या कथेतल्या विलनमधला कुटुंबवत्सल माणूस जागा झाला हे जरी खरं असलं तरी ती त्याची मुलं आहेत, अरुणाचं काय. या सोहनलालमुळेच अरुणाला 43 वर्ष नरकयातना भोगाव्या लागल्या त्याचं काय.